हा चौक जो आहे कात्रज चौक, त्याची सगळी कामं एकत्र काढल्यामुळे सगळ्याच नागरिकांना प्रचंड अडचण होते. आपण टार्गेट कुणाला करतो? जेव्हा काहीतरी समाजात ते नाणं चालतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा काही अजेंडाच नाही आहे. आता पाणी केले कधीपर्यंत पूर्ण होईल आणि खरं मागच्याच आठवड्यात PMC कमिशनरकडे या सगळ्याची सविस्तर चर्चा चालली होती आणि त्याची एक साईट व्हिजिट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कारण युवराज गेले अनेक महिने, इथून विजेचे खांब असतील ते निघाले नाहीत, म्हणून कोऑर्डिनेशन होत नाही आहे सगळ्या एजन्सीजचं आणि त्याच्यामुळे या कामाला एक तर उशीर होत आहे. सायमल्टेनियसली सगळी कामं एकत्र काढली आहेत पण काही प्लॅन बी न करता, त्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक इथे कात्रज चौकात सातत्याने होतो आहे. कात्रज चौक टू नवले ब्रिज ह्या हे काम जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे. त्याचा फॉलोअप सतत आम्ही सगळे करतो आहे पण हा चौक जो आहे कात्रज चौक, त्याची सगळी कामं एकत्र काढल्यामुळे सगळ्याच नागरिकांना प्रचंड अडचण होते आणि त्याचा आढावा मागच्याही आठवड्यात PMC आम्ही घेतला आणि त्याची एक फॉलोअप मीटिंग म्हणून आम्ही साईट व्हिजिटला आलो. कधीपर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे? कारण की या सगळ्या ठिकाणी वाहतूक कोंडी सोबत किरकोळ अपघात आणि गंभीर अपघात नाही अपघात पण होत आहेत आणि वाहतूक कोंडी पण होते. काल तर 2 तास इथला ट्रॅफिक ब्लॉक होता, लोकांना प्रचंड, मग शाळे असू दे, कुठली मेडिकल इमर्जन्सी असू दे, रोज नोकरीवर जाणारे, कामावर जाणारे, सगळ्याच लोकांना प्रचंड अडचण होते. पण प्रशासनाचं काही लक्ष नाही, याचा तातडीने रिव्ह्यू घेऊन काही निर्णय अगदी थोडक्या कामासाठी, म्हणजे काही ठिकाणी आता 8 कोटी रुपये टाकलेले आहेत, 1.5 कोटी रुपयाची गरज आहे MSEB-ला, ते पटकन 1.5 कोटी रुपये टाकून दिले, त्याच्यावर पैसे, त्याच्यावर निधी टाकला, त्याच्यावर तर पटकन काम मार्गी लागेल. असे जे निर्णय पटपट घ्यायला पाहिजे ते थोडेसे अतिशय संत गतीने चाललेत, त्याच्यामुळे हे काम आणखीन डिले होत आहे. तर आम्ही त्याचा विकली फॉलोअप करतो आहे. मेन रस्ता त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की 1 मेपर्यंत 100% पूर्ण होईल, पण हा चौक, त्याच्यावरचा येणारा फ्लायओव्हर, कामं होतात त्याच्यावेळेस लोकांची गैरसोय होते ह्याची जाणीव आम्हाला आहे, पण मग काहीतरी ट्रॅफिकचं रिरूटिंग तरी करायला पाहिजे ही आमची अनेक महिन्यांची मागणी आहे. पण लोक सातत्याने आमच्याकडे येऊन कंप्लेंट्स करत आहेत म्हणून त्याचा एक फॉलोअप म्हणून आम्ही पुन्हा इथे आलेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा झाला, ज्या पद्धतीनं त्या मोर्चामध्ये भाषणं झालेली आहेत, अजित पवारांवरती टीका केली गेली आहे, या सगळ्याकडे कसं पाहता? कारण की खूप वेगळं वातावरण काल पुण्यामध्ये. त्या मोर्चातून एकच टार्गेट फक्त पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी दिसत होतं. आपण टार्गेट कुणाला करतो? जेव्हा काहीतरी समाजात ते नाणं चालतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा काही अजेंडाच नाही आहे आता.